नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमचे यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज या चॅप्टरवरील उदाहरणे ट्रिक्सने सोडवणार आहोत पहिले उदाहरण दर साल दर शेकडा दहा दराने पाचशे रुपयांचे दोन वर्षांचे सरळ व्याज किती तर हे गणित ट्रिकने सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दर दिलेला आहे शेकडा दहा शेकडा दहा म्हणजे दहा टक्के म्हणजेच दहाशे शंभर त्यानंतर आपल्याला दिलेले आहे मुद्दल पाचशे त्यामुळे गुणिले पाचशे पुढे लिहिले आणि काळ दिलेला आहे दोन वर्ष त्यामुळे गुणिले दोन आपण लिहिले त्यानंतर याला जर संक्षिप्त रूप दिले तर या दोन शून्याला हे दोन शून्य गेले त्यानंतर दहा पंच पन्नास आणि पन्नास दोन्ही शंभर तर इथे आपल्याला ट्रिकने उत्तर मिळून जाईल सरळ व्याजबरोबर शंभर रुपये आणि शंभर रुपयाचा पर्याय क्रमांक हा बी आहे तर या प्रकारे सरळ व्याज काढताना आपल्याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतील त्यांचा या प्रकारे गुणाकार करायचा आहे सूत्रानुसार जर आपण बघितले तर सरळ व्याजबरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद शंभर त्यानंतर मुद्दल आपल्याला गणितामध्ये दिलेले आहे पाचशे त्यानंतर दर दिलेला आहे दहा तो आपण लिहिला आणि काळ दोन वर्ष आणि छेद शंभर तर या प्रकारे जे आपल्याला इथे मिळाले तेच आपल्याला इथे मिळालेले आहे त्यामुळे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल तर या प्रकारे आपण ट्रिकने काढू शकतो आणि त्याच्या पाडताळ्यासाठी या प्रकारे आपण इथे सूत्रसुद्धा पाहिलेले आहे फक्त सूत्रामध्ये मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद शंभर आहे आणि इकडे जो आपण दर घेतलेला आहे तो शेकडा दहा म्हणजे दहा टक्के म्हणजे ते दहा छेद शंभर घेतलेले आहे आणि पुढे मुद्दल आणि काळ पुढचे उदाहरण दर साल दर शेकडा तीन दराने चार हजार रुपयांचे चार महिन्यांचे सरळ व्याज किती तर हे उदाहरण ट्रिकने सोडवण्यासाठी सरळ व्याजबरोबर सुरुवातीला आपल्याला दर दिलेला आहे शेकडा तीन त्यामुळे शेकडा तीन म्हणजे तीन टक्के म्हणजे तीन छेद शंभर लिहिले त्यानंतर मुद्दल दिलेले आहे ती मुद्दल लिहिली आणि काळ दिलेला आहे चार महिने तर चार महिन्याचे आपल्याला वर्षामध्ये रूपांतर करावे लागेल त्यामुळे चार छेद इथे आपण बारा लिहून टाकले त्यानंतर याला जर आपण संक्षिप्त रूप दिले तर या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल झाली त्यानंतर चार एक्के चार चार त्रिक बारा आणि इकडे तीन एक्के तीन तीन एक्के तीन त्यामुळे राहिले फक्त चाळीस रुपये त्यामुळे या ट्रिकने आपल्याला सरळ व्याज मिळाले चाळीस रुपये आणि चाळीस रुपयेचा पर्याय हा ए आहे पुढचे उदाहरण दर साल दर शेकडा वीस दराने तीन हजार रुपयांचे तीन वर्षांचे सरळ व्याज किती तर सरळ व्याज ट्रिकने काढण्यासाठी सरळ व्याजबरोबर सुरुवातीला आपल्याला दर दिलेला आहे शेकडा वीस म्हणजेच वीस टक्के ते आपण लिहून ठेवले त्यानंतर गुणिले मुद्दल दिलेले आहे तीन हजार आणि त्यानंतर काळा दिलेला आहे वर्षांमध्ये तीन त्यानंतर याला जर संक्षिप्त रूप दिले तर या शून्याला हा शून्य गेला या शून्याला हा शून्य गेला त्यानंतर अंशस्थानी राहिले तीन गुणिले तीन नऊ नऊ दुनी अठरा त्यामुळे अठरा इथे लिहिले आणि हे दोन पुढचे शून्य आहे तसे लिहून ठेवले त्यामुळे सरळ व्याज आपल्याला मिळाले अठराशे रुपये आणि त्याचा पर्याय हा ए आहे पुढचे उदाहरण दर साल दर शेकडा बारा दराने पाच हजार रुपयांचे सहा महिन्यांचे सरळ व्याज किती तर हे गणित ट्रिकने सोडवण्यासाठी सरळ व्याजबरोबर सुरुवातीला दर दिलेला आहे शेकडा बारा म्हणजेच बारा टक्के त्यानंतर गुणिले चिन्ह आणि मुद्दल दिलेले आहे पाच हजार त्यानंतर काळ दिलेला आहे सहा महिने त्याचे आपल्याला वर्षामध्ये रूपांतर करून घ्यावे लागते त्यामुळे सहा छेद बारा इथे आपण लिहून टाकले त्यानंतर याला जर संक्षिप्त रूप दिले तर या दोन शून्याला हे दोन शून्य कॅन्सल झाली त्यानंतर या बाराला हे बारा, बारा कॅन्सल झाले त्यामुळे अंशस्थानी उरले फक्त पन्नास गुणिले सहा त्यामुळे सहापणशे तीस आणि पुढचे शून्य आहे तसे लिहून टाकले त्यामुळे ते सरळ व्याज आपल्याला मिळाले तीनशे रुपये आणि त्याचा पर्याय हा सी आहे पुढचे उदाहरण दर साल दर शेकडा दहा दाराने एक हजार रुपयांची दोन वर्षांची रास किती तर हे गणित सरळव्याचे ट्रिकने सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला दर दिलेला आहे शेकडा दहा म्हणजेच दहा टक्के त्यानंतर गुणिले मुद्दल दिलेले आहे एक हजार आणि काळ दिलेला आहे दोन वर्ष तर याला जर आपण संक्षिप्त रूप दिले तरी ते आपल्याला मिळेल दहाय दहाई शंभर आणि शंभर दुनी दोनशे त्यामुळे इथे आपल्याला सरळ व्याज मिळाले दोनशे परंतु आपल्याला रास विचारले आहे आणि रासबरोबर सरळ व्याज अधिक मुद्दल तर इथे सरळ व्याज आहे दोनशे आणि मुद्दल आहे एक हजार त्यामुळे यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल बाराशे रुपये म्हणजे इथे रास आपल्याला मिळाली बाराशे रुपये आणि बाराशेचा पर्याय क्रमांक हा ए आहे सरळ व्याजवरील तुम्हाला जर अजून उदाहरणे पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्टची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही अजून व्हिडिओ पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद